काही झाडी काही डोंगर असा जो शब्द विकसित झालेला आहे तसाच तो आयाराम गयाराम नावाचा शब्द विकसित का किंवा तुकड्या तुकड्याने लोक गेले असतील आणि त्यांच्याबद्दल निर्णय घ्यायचा असेल तर मात्र तो निर्णय अध्यक्षांनी घेतला पाहिजे. देवेंद्र फडणवीसांची या सगळ्या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची काहीच गरज नव्हती. लोकतंत्र मे यह नैतिकता कतई नहीं है कि हम इस तरह से सांसद खरीदे या बेच. मंडळी सस्नेह जय महाराष्ट्र. आज एका वेगळ्या विषयावर लाईव्ह करण्यासाठी आणि आपल्या सगळ्यांशी बोलण्यासाठी उपलब्ध आहे. काल माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर फार भाजपच्या लोकांनी, शिंदेपेक्षा सुद्धा भाजपच्या लोकांनी सेलिब्रेशन करण्याचा प्रयत्न केला. ते सेलिब्रेशन मोठं अनाकलनीय होतं. कदाचित त्यांच्या डोक्यात हे असेल की आपल्याला आता हे ओझं जास्त वाहावं लागणार नाही आणि म्हणून कदाचित ते सेलिब्रेशन करत असतील, असू शकतं. परंतु मला असं वाटतं की कालच्या त्या संपूर्ण निकालाला एकदा आपल्या सगळ्यांशी, सागर मांजरेजी नमस्कार, एकदा तो निकाल आपल्या सगळ्यांशी बोलला पाहिजे, एकदा त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे आणि म्हणून थोडंसं आपल्या सगळ्यांना त्या निकालाच्या संदर्भाने संक्षेपाने चर्चा करावी म्हणून आहे. प्रवीण फुलझेले, नौशादभाई, संजय पोटे, दाभोळकर, आंबेगावकर सगळ्यांचं स्वागत आहे. सचिनजी नमस्कार. मंडळी, काल 5 निरीक्षणं महत्त्वाची कोर्टाने नोंदवलेली आहेत. माझी अजून एक विनंती असेल की तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी ही लाईव्ह लिंक तुम्ही शेअर केली तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. काल माननीय सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे 5 निरीक्षणं नोंदवली आणि ती 5 निरीक्षणं नोंदवल्यानंतर सुद्धा शिंदे फडणवीस यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. ही संयुक्त पत्रकार परिषद घेत त्यांनी असं सांगितलं की आम्ही खरे नैतिकता पाळणारे आहोत आणि आमचं खरं सरकार आहे. खरं तर नैतिकता कशाशी खातात याची ज्यांना अजिबात तिळमात्रही कल्पना नाही त्यांनी नैतिकतेच्या थापा माराव्यात, हे फारच विशेष होते. पण असो, आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. कालची जी 5 निरीक्षणं होती, मी रात्री म्हटलं की मी त्याच्यावरती विस्ताराने बोलेन. या 5 निरीक्षणांमध्ये संपूर्ण निकालपत्र हे 141 पानांचं निकालपत्र आहे. 141 पानांच्या निकालपत्रामध्ये शेवटचे म्हणजे पान क्रमांक 139 आणि पान क्रमांक 140 असे दोन पानांवरती काही महत्त्वाचे मुद्दे आलेले आहेत. त्याच्यामध्ये अनेक मुद्दे मांडत असताना त्यातला 119 मुद्दा असेल, 159 मुद्दा असेल, 162 मुद्दा असेल, हे मुद्दे फार फार महत्त्वाचे मुद्दे आहेत जे एलॉबरेट केलेले आहेत आणि त्याचं कन्क्ल्युजन खाली 139 आणि 140 आलेलं आहे, जे मुद्दा क्रमांक 206 आलेलं आहे. काय आहे हे कन्क्ल्युजन? मुद्दा क्रमांक 206 मदन गाडेजी, जय महाराष्ट्र, शक्य तेवढी ही लिंक शेअर करा आणि ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊ द्या. दीपक सैंदानेजी, जय महाराष्ट्र. सचिन भैया, जय महाराष्ट्र. आता मुद्दा क्रमांक 206 पहिलंच वाक्य त्यांनी असं सांगितलेलं आहे की आत्ता आम्ही सध्या तरी याच्यावरती आम्ही स्वतः काही बोलणार नाही आहोत आणि आम्ही बोलू शकणार नाही आहोत आणि आम्ही हे प्रकरण अध्यक्षांकडे देतोय. प्रकरण अध्यक्षाकडे देतोय असं म्हटलं की काही लोकांना वाटलं की आता अध्यक्षांकडे का बरं प्रकरण जाईल, मुळात अध्यक्षांकडे जाण्याची प्रोव्हिजन काय? तर मग आजच्या पत्रकार परिषदेमध्येही सन्मान्य पक्षप्रमुखांनी 10th शेड्यूलचा उल्लेख केला होता. हे 10th शेड्यूल्ड म्हणजे काय असतं? तर 10th शेड्यूल्ड म्हणजे कायद्याच्या भाषेमध्ये हे काय म्हणता येईल त्याला, परिशिष्ट आहे. आणि हे जे परिशिष्ट आहे हे 1985 52व्या घटनादुरुस्तीनुसार जोडलेले आहे. ही 52वी घटनादुरुस्ती काय होती बरं? तर आता घटनादुरुस्ती पहिल्यांदा समजून घ्या. 52व्या घटनादुरुस्तीने आपल्याकडे पक्षांतर बंदी कायदा आणलेला होता.
मध्य प्रदेश मधले एक गयालाल नावाचे गृहस्थ एका दिवसात त्यांनी अनेक वेळा पक्ष बदलला आणि त्यानंतर आयाराम गयाराम संस्कृती हा शब्द रूढ झाला. जसा आत्ता काय हाटील, काय झाडी, काय डोंगर असा जो शब्द विकसित झालेला आहे, तसाच तो आयाराम गयाराम नावाचा शब्द विकसित झाला होता. आणि मग या आयाराम गयाराम शब्दावरून पक्षांतराचं, जी लोक एका पक्षाकडून निवडून येतात आणि सत्ता किंवा काही पैसे दिसतात दुसऱ्या पक्षाकडे जातात, अशा लोकांना चाप बसला पाहिजे म्हणून पक्षांतर दिसती म्हणून 1985 ला 10वे परिशिष्ट तयार करून घटने. आता ही जी घटने पठारजी, स्वागत आहे आपलं. भास्कर त्रिभुवन, रोहिदास पवार, सचिन पांचाळ, धीरज पाटील, लोंढे माधव, सगळ्यांचं स्वागत आहे. शक्य तेवढी लिंक शेअर करत राहा, महाराष्ट्रात सगळीकडे पोहोचलं पाहिजे. आता याच्यामध्ये 10व्या परिशिष्टामध्ये हा पक्षांतर बंदी कायदा जोडला गेला आणि सांगितले गेले की पण जर समजा इक्का दुक्का किंवा तुकड्या तुकड्याने लोक गेले असतील आणि त्यांच्याबद्दल निर्णय घ्यायचा असेल तर मात्र तो निर्णय अध्यक्षांनी घेतला पाहिजे. आता तो निर्णय अध्यक्षांनी घेतला पाहिजे असं जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट की अध्यक्षांकडे त्यांनी का निर्णय घ्यायचा आहे, कारण जर कमी लोक गेले असतील तर त्यांच्या जाण्याची एकाच वेळेला खूप लोक बघत आहेत आणि त्यामुळे कदाचित ते क्रॅश होतीये लाईन. मी असं आपल्याला सांगत होते की अध्यक्षांनी निर्णय यासाठी घ्यायचा आहे कारण त्याच्या फॅक्ट सगळ्या चेक करायच्या आहेत, म्हणून हे प्रकरण अध्यक्षांकडे जावे असे आपल्यामध्ये 52व्या घटना दुरुस्तीनुसार सांगितले. आता पुन्हा आपण सर्वोच्च न्यायालयाकडे येऊया. माननीय सर्वोच्च न्यायालयाने जी 5 निरीक्षणं नोंदवली आहेत त्यातलं पहिलं निरीक्षण नोंदवलेलं आहे की पक्ष म्हणून शिंदे गट हा शिवसेनेवर दावा करू शकत नाही. अंडरलाईन करा हे वाक्य की पक्ष म्हणून शिंदे गट शिवसेनेवर दावा करू शकत नाही. म्हणजे जे लोक सांगतात काय हा पक्ष आमचा आहे, आम्ही खरे शिवसैनिक आहोत, आम्ही खरी शिवसेना आमचीच आहे वगैरे वगैरे जे लोक म्हणताहेत, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना स्पष्टपणे सांगितले की तुम्ही दावा करू शकत नाही, खरी शिवसेना तुमची नाही किंवा तुम्ही शिवसेनेत नाही. याचाच दुसरा अर्थ असा आहे की मूळ शिवसेना जिथे आहे तिथेच आहे. मुद्दा क्रमांक 2, निरीक्षण काय नोंदवलंय सर, राज्यपाल यांनी अवाजवी हस्तक्षेप केलेला आहे आणि ते कमालीचे चुकीचे वागलेले आहेत. राज्यपालांचे वागणे अत्यंत चुकीचे होते. खरं तर राज्यपाल हे केंद्र आणि राज्य या दोघांमधला दुवा म्हणून काम केलं पाहिजे त्यांनी, परंतु इथे राज्यपाल कायम केंद्राचे म्हणण्यापेक्षाही भाजपाचे हस्तक म्हणून काम करायला लागले. आणि ते हस्तक म्हणून काम करतानाच माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक अजून एक निरीक्षण नोंदवलं की देवेंद्र फडणवीस यांचं नाव कोट केलं. राजेहो नीट समजून घ्या, देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव सर्वोच्च न्यायालयाने कोट केलंय आणि सांगितलंय की देवेंद्र फडणवीसांची या सगळ्या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची काहीच गरज नव्हती, देवेंद्र फडणवीसांनी पत्र लिहिण्याची गरज नव्हती. म्हणजे काल पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब जे गोष्टी सांगत होते आणि नैतिकतेच्या थापा मारत होते आणि आम्ही कसे बरोबर आहोत सांगत होते, त्यांच्या हे लक्षात आले पाहिजे, त्यांच्या भक्तुल्यांच्या लक्षात आले पाहिजे, भाजपच्या स्लीपर सेलच्या लक्षात आले पाहिजे, भाजपच्या टॉप टू एंड सगळ्या प्रवक्त्यांच्या लक्षात आले पाहिजे की सुप्रीम कोर्टने सरळ सरळ देवेंद्र फडणवीसांनी कट कारस्थान करण्याची गरज नाही सांगितलेले आहे. देवेंद्र फडणवीसांनी मध्ये हस्तक्षेप करणे चुकीचे होते, देवेंद्र फडणवीसांचा हस्तक्षेप बेकायदेशीर होता हे सुप्रीम कोर्टने काल सांगितलेले आहे. आता अजून पुढे, राज्यपालांनी देवेंद्र फडणवीसांच्या पत्राची शहानिशा न करता फ्लोअर टेस्ट बोलवण्याचे काहीच कारण नव्हते, कारण आमदार नाराज होते. नाराज असलेले आमदार गुवाहाटीला गेले असं जे पहिल्यांदा म्हटलं गेलं, नाराज असणे म्हणजे पाठिंबा काढून घेणे नसते असे न्यायालयाने म्हटलेले आहे.
जर आम्हीच शिवसैनिक आहोत, आम्हीच खरे शिवसेनेचे आहोत, आम्ही फक्त नाराज आहोत, आम्ही कार्यपद्धती आम्हाला पटत नाहीये, असं जर सगळं असेल तर मग हे जे सगळे लोक आहेत हे लोक का तिकडे गेली? आणि असे जे काही नाराज लोक असतील अशा नाराज लोकांना काय म्हणून संबोधायचे? आता त्याच्या जरा अजून पुढे जाऊया आणि अजून पुढे गेल्यानंतर मग सर्वोच्च न्यायालयाने अजून एक निरीक्षण नोंदवलं की भरत गोगावले यांचा व्हीप म्हणून जी काही नेमणूक होती ती बेकायदेशीर होती. तर भरत गोगावलेंची व्हीप म्हणून नेमणूक कधी केलेली आहे? तर 3 जुलैला केलेली आहे. कोणी केली? शिंदे गटाने केली. सुप्रीम कोर्ट काय सांगत आहे की मुळात तुम्हाला व्हीप आणि गटनेता म्हणून तुम्ही जी निवड केलेली आहे ती निवडच बेकायदेशीर आहे. जो मूळ व्हीप आहे तोच खरा कायदेशीर आहे. मूळ व्हीप सुनील प्रभू साहेबांचा होता. म्हणजेच गोगावले यांचा व्हीप बेकायदेशीर आहे हे आणि तो घटनाबाह्य आहे हे माननीय सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. आता पुढे अजून विचार करा की बेकायदेशीर प्रतोद असणाऱ्या माणसाने बहुमत ठरावासाठी मत देण्याचा व्हीप काढला तर तो व्हीपही बेकायदेशीर झाला. असा बेकायदेशीर व्हीप मान्य करून ज्या ज्या आमदारांनी शिंदे यांना समर्थन देत बहुमत ठरावामध्ये वोटिंग केलं ते वोटिंग अर्थातच बेकायदेशीर झालं, घटनाबाह्य झालं. आणि जर ते वोटिंग बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असेल तर त्यामुळे स्थापित होणारे सरकार सुद्धा बेकायदेशीर आणि घटनाबाह्यच आहे. याचा अर्थ असा की गेली 8-10 महिन्यांपासून मी असेल, सन्माननीय संजय राऊत साहेब असतील किंवा युवा नेते आदित्यजी असतील किंवा स्वतः पक्षप्रमुख असतील, आम्ही जे म्हणतोय की हे सरकार घटनाबाह्य आहे ते घटनाबाह्य कसं हे उलगडून सुप्रीम कोर्टने सांगितलेले आहे. सुप्रीम कोर्टने त्याचा व्यवस्थित उलगडा केलेला आहे की जर व्हीपच बेकायदेशीर असेल तर या बेकायदेशीर व्हीपने जो काही नंतर आदेश काढला आणि त्याच्यानुसार जे मतदान झालं आणि त्या मतदानामुळे जर सरकार स्थापित झालं असेल तर ते सरकार सुद्धा मग घटनाबाह्य ठरतं. आता त्याच्या पुढे विचार करा, जर सुप्रीम कोर्टने हे सांगितलंय तर याचा अजून एक अर्थ असा होतो की या घटनाबाह्य आणि बेकायदेशीर सरकारने मागच्या 9-10 महिन्याच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेचा कष्टाचा पैसा जो गुलाल बुक्क्यांसारखा उधळलाय स्वतःच्या जाहिरातीवर आणि चमकोगिरी करण्यावर, ते पैसे उधळणं सुद्धा बेकायदेशीर होत. आपल्या ते लक्षात आलं पाहिजे. आता या सगळ्यांमध्ये परत सुप्रीम कोर्ट असं सांगत आहे, ऑनरेबल कोर्टाच्या निरीक्षणामध्ये जे सांगितलं गेलं की या सगळ्यांवरती तातडीने निर्णय घेतला गेला पाहिजे. आणि निर्णय कुणी घ्यावा? तर निर्णय अध्यक्षांनी घ्यावा. मग आता आपल्याला असा प्रश्न पडतोय की अरे सगळंच जर ओके आहे, म्हणजे दिसायला तर चित्र हे बेकायदेशीर आहे, हे कपट कारस्थान करून लोक बसलेली आहेत, हे सगळं कोर्टाने मान्य केले, कोर्टाने मान्य केलंय की बाबा यांचं सगळं कपट कारस्थान झालेलं आहे, हे सगळे चुकीच्या मार्गाने बसलेले आहेत. आणि जर असं सगळं जर असेल तर मग हे लोक अजून सत्तेत का बरं आहेत? सरकार पडलं का बरं नाही? हा प्रश्न आपल्या मनात निर्माण होऊ शकतो. तर दादा हो, हे पुन्हा समजून घ्या की आपण जी याचिका दाखल केली होती ती याचिका 16 आमदारांच्या अपात्रतेची याचिका दाखल केली होती. एकदा जर 2/3 लोक गेली असती, 40-40 लोक एकदाच गेली असती तर कदाचित ते सगळे वाचलेही असते. पण ते टप्प्याटप्प्याने गेले, टप्प्याटप्प्याने गेल्यामुळे आपण पहिल्या 16 लोकांवरती अपात्रतेची कारवाईचा आपण याचिका दाखल केली. हे जे टप्प्याटप्प्याने लोक गेले यामध्ये मागच्या 10-15 दिवसांपासून सरकार कोसळणार, सरकार कोसळणार अशा जेव्हा बातम्या सुरू झाल्या तर सरकार कोसळणार म्हणजे नेमकं काय होणार बरं? कसं कोसळतं सरकार? तर आपल्या राज्यघटनेच्या नियमानुसार मंत्रिमंडळ, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, मुख्यमंत्री हे मंत्रिमंडळाचे चालक, पालक, प्रमुख, सर्वे सर्वा असतात. आणि मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो. ज्या 16 लोकांवरती अपात्रतेच्या कारवाईची लटकती तलवार आहे त्या 16 मध्ये एक दस्तूरखुद्द मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब आहेत.
त्यामुळे 16 मध्ये जेव्हा जे 16 जातील म्हणजे शिंदे साहेबही जातील आणि जर मुख्यमंत्रीचं पात्र ठरले तर मंत्रिमंडळाचं जाणं तय आहे, इतकं स्पष्ट आहे ते. त्यामुळे सन्मान्य संजय राऊत साहेब जे म्हणाले की सरकारचं डेथ वॉरंट निघालेलं आहे ते फार विचार करून, फार अभ्यास करून आणि फार समजून उमजून त्यांनी मांडलं. आता काल हे सगळं चालू असताना सुप्रीम कोर्टने सांगितलं की इन अ रिझनेबल पीरियड, एका विशिष्ट काळामध्ये अध्यक्षांनी निर्णय घ्यायला हवा. मग आपल्यासमोर असा प्रश्न निर्माण झाला की विशिष्ट काळ म्हणजे काय, कारण हे लोक तर टाइम बाउंड पाळतच नाहीयेत, उलट हे वेळखाऊपणा करताहेत आणि हळूहळू एक 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 महिना सरकार निघून जात आहे, सत्ता भोगत आहे, पैसे खर्च करत आहेत. मग अशा लोकांना आपण आता काय बोलावं बरं, काय करायचं? तर अशा वेळेला टाइम बाउंड पिरियड म्हणजे काय, तर टाइम बाउंड पिरियडची व्याख्या ही सुप्रीम कोर्टने या निकालाच्याच आधी स्पष्ट केलेली आहे. आणि टाइम बाउंडची जी काय म्हणता येईल ती जी व्याख्या आहे ती 2020 एक कोर्टात एक केस चालू होती ऑनरेबल सुप्रीम कोर्टकडे, के ई श्यामचंद्र सिंह वर्सेस मणिपूर विधानसभा अध्यक्ष यांची केस चालू होती. आणि या मणिपूर विधानसभा अध्यक्ष वर्सेस के ई श्यामचंद्र या केसमध्ये जे निकालपत्र आलं त्या निकालपत्राच्या पृष्ठ क्रमांक 27 हा म्हणजे भक्तुल्ले परत हे करतील ना, भक्तुल्ल्यांना फार असतं कुठून बोललात कसे बोललात, तर त्यांना संदर्भ सांगितले पाहिजेत की 2020 जजमेंट बघा, सायटेशन चेक करा, सायटेशनमध्ये पानक्रमांक 27 निकालपत्रातल्या पानक्रमांक 27 स्पष्टपणे नमूद केले आहे की अशी जेव्हा परिस्थिती उद्भवते आणि अध्यक्षाने निर्णय घ्यायचे असतात तेव्हा अध्यक्षांनी याचिका दाखल झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत निर्णय घ्यायला हवे. आता आपण याचिका दाखल केली ती कधी केली, तर आपण याचिका ही दाखल करून 7 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. परंतु चला मान्य करू की ऑनरेबल कोर्टाचं वर्डिक्ट काल आलं आहे त्यामुळे त्याच्या पुढे जाता येईल, अजून त्याच्या पुढचे काही दिवस घेता येतील. म्हणजे तात्काळ जितक्या लवकर शक्य तितक्या लवकर, अगदी या आठवड्यात तर या आठवड्यात नैतिकता म्हणून, म्हणजे फार नैतिकतेच्या गप्पा मारल्या आहेत काल देवेंद्र साहेबांनी, त्यामुळे त्यांना नैतिकता काय ती सांगितली पाहिजे. नैतिकता जर शिल्लक असेल तर तातडीने अध्यक्षांनी तातडीने निर्णय घेतला पाहिजे. पण अध्यक्ष काही नैतिकता दाखवत नाहीयेत, उलट अध्यक्ष तर गायब, अध्यक्ष तर लंडनला गेले निघून. आता अध्यक्ष येण्याची आपल्याला वाट बघायला लागतीये. आणि इकडे मात्र फडणवीस साहेब म्हणतात की नाही नाही आमच्याकडे नैतिकता शिल्लक आहे. आता काही लोकांच्या मनात प्रश्न असा निर्माण होतोय की ताई सगळं बरोबर आहे पण अध्यक्ष आपल्या बाजूने निकाल देणार नाहीत आणि मग आपण काय करायचं, सगळं खरं पण सुप्रीम कोर्टकडे गेलं ना प्रकरण, मग काय करायचं? तर नीट समजून घ्या, पान क्रमांक 40 जो शेवटचा परिच्छेद आहे या परिच्छेदामध्ये जी मांडणी केलेली आहे त्यात स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने हे मांडले आहे की पक्षाच्या घटनेनुसार अध्यक्षाने निर्णय घ्यायचे, पण कसे घ्यायचे, पक्षाच्या घटनेनुसार आणि न्यायालयीन निर्देशानुसार निर्णय घ्यायचे आहेत. मूळ पक्ष काय आहे, तर मूळ पक्षाचा व्हीप सुनील प्रभू आहे, मूळ पक्ष शिवसेना आहे, मूळ पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव साहेब आहेत, मूळ पक्षाचा व्हीप सुनील प्रभू आणि गटनेता कोण, तर अजय चौधरी साहेब आहेत. आणि निर्णय कसा घ्यायचा अध्यक्षाने, तर जर कुणाचा असा समज असेल, भाजपच्या भक्तुल्यांचा असा समज असेल, स्लीपर सेलमध्ये काम करणाऱ्या लोकांचा असा समज असेल, किंवा फडणवीस साहेब जर संभ्रम तयार करून देत असतील, तर फडणवीस साहेबांनीही हे समजून घेण्याची गरज आहे की अध्यक्षांना नव्याने काहीच करायचे नाही. सुप्रीम कोर्टने स्पष्टपणे सांगितले आहे की अध्यक्षांनी नव्याने कुठलाच डाव मांडायचा नाहीये, डाव ऑलरेडी मांडून झालेला आहे, खेळाचे नियम आखून झालेले आहेत, चौकट सगळी तयार आहे, तुम्हाला फक्त डिक्लेअर करायचंय. आणि काय काय डिक्लेअर करायचंय, तर मूळ पक्ष हा शिंदेंचा नाही,
त्याच्यावर शिंदे डावात ठोकू शकत नाहीत, शिंदे डावात ठोकू शकत नाहीत म्हणजे मूळ पक्ष ऍज इट इज ज्यांचा आहे त्यांचा राहतो. ज्यांचा पक्ष आहे त्यांचाच व्हीप 3 जुलैच्या दिवशी चालला पाहिजे, म्हणजेच गोगावलेचा व्हीप बाद होतोय आणि व्हीप राहतोय तो सुनील प्रभू साहेबांचा. आणि निर्णय कसा घ्यायचा अध्यक्षांनी, तर पक्षाच्या घटनेनुसार. फडणवीस साहेब पक्षाच्या म्हणजे भाजप पक्षाच्या घटनेनुसार नाही, तुम्ही उगाच खुश व्हाल, कारण भाजपला फार घाई लागलीये शिंदे गटातले आमदार स्वतःकडे मर्ज करून घ्यायची. तर पक्षाच्या घटनेनुसार म्हणजे भाजपच्या घटनेनुसार नाही, आणि पक्षाच्या घटनेनुसार म्हणजे शिंदे साहेबांकडे कुठलाही पक्ष नाही आहे. फडणवीसजी, शिंदे साहेबांकडे कुठलाही पक्ष नाही आहे, मूळ पक्ष इथे आहे. जिकडे उद्धव ठाकरे हे नाव आहे तिकडे आहे मूळ पक्ष, आणि त्यांच्याकडे जी मूळ पक्षाची जी घटना आहे त्या घटनेत जे स्ट्रक्चर सांगितलेलं आहे ते स्ट्रक्चर फॉलो करणं बंधनकारक आहे राहुल नार्वेकर साहेबांना. नैतिकता शिल्लक असेल, खरेच नीतिमान असाल, तर राहुल नार्वेकर साहेब तुम्ही शब्दांचा खेळ करणार नाही. आणि हो, पुढे असंही सांगितलंय की एकीकडे काय करायचंय की पक्षाची घटना फॉलो करायची आणि त्याच वेळेला न्यायालयीन निर्देश सुद्धा पाळायचे. आणि न्यायालयीन निर्देशाने काय सांगितलंय, फडणवीसांचा हस्तक्षेप बेकायदेशीर आहे, राज्यपालांचा हस्तक्षेप बेकायदेशीर आहे, पक्ष शिंदेचा नाही. म्हणजे बघा, आणि तरी सुद्धा काल फटाके वाजवत होते भक्तुल्ले, निम हकीम और खतरे में जान, किती घाई फटाके वाजवण्याची आणि गुलाल उधळण्याची. कदाचित शिंदेंना आम्ही कसं अडचणीत आणलं यासाठी फटाके वाजवत होते का बरं भाजपचे लोक. आता बर, आता अजून एका मुद्द्याकडे येऊया. फडणवीस साहेबांच्या एका प्रश्नाचं आपण उत्तर दिलं पाहिजे. म्हणजे खरं तर मी हे सभेमधून देऊच शकते, पण त्यांनी ज्या नीतिमत्तेच्या गप्पा मारल्या आहेत त्यांना नीतिमत्तेचा आरसा दाखवला पाहिजे. नीतिमत्ता कशाला म्हणतात फडणवीस साहेब आपल्याला माहिती आहे का? देवेंद्रजी, आपण उपमुख्यमंत्री आहात, आपण मुख्यमंत्रीही राहिलात, आपण विरोधी पक्षनेतेही राहिलात. नीतिमत्तेची व्याख्या जी मी शिकली आहे ना, ती संत कबीरांनी सांगितलेली व्याख्या. की संत कबीर म्हणतात, ऐसी बात बोलो की कोई न बोले झूठ, की तुमचं म्हणणं खोटं नाही ठरलं पाहिजे. ऐसी बात बोलो की कोई न बोले झूठ, और ऐसी जगा बैठो की कोई न बोले ऊठ. कुणी ऊठ नाही म्हणलं पाहिजे. फडणवीस साहेब तुम्ही विचार करा, तुम्ही ज्या नीतिमत्तेच्या गप्पा मारताय आणि जिथे बसून मारताय त्या खुर्चीवरून रोज तुम्हाला लोक उठायला सांगतायत. रोज शिंदे साहेबांना त्या खुर्चीवरून उठायला सांगतायत की नीतिमत्ता असेल तर खुर्ची सोडा, नीतिमत्ता असेल तर निवडणुकीला सामोरे जा, नीतिमत्ता असेल तर 1-to-1 चर्चेला बसा, नीतिमत्ता असेल तर फेस करा लोकांच्या ह्याच्यामधून. परंतु ह्या सगळ्यांच्या मध्ये हे बघा, भक्तुल्ले आले बरं काय, हे अजून एक भक्तुल्ले आलेले आहेत. भाजपच्या भक्तुल्ल्यांनी आलं पाहिजे इकडे आणि लिहिलं सुद्धा पाहिजे, है की नाही. आता या सगळ्यांच्या मध्ये जे फडणवीस साहेब नीतिमत्तेच्या गप्पा मारतात त्यांनी असंही म्हटलं की उद्धवजींनी राजीनामा दिला. काल काही लोकांनी फार ज्ञान पाजळलं, ते म्हणाले की उद्धवजींनी राजीनामा देणं चूक होतं. त्यातली त्यात भक्तुल्ले फार बोलत होते, भाजपचे स्लीपर सेलचे फार बोलत होते, भाजपचे काही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतले विद्वानही सांगत होते की अरे तो राजीनामा दिला नसता तर, म्हणजे एका राजीनाम्यावर आणून यांना उद्धव साहेबांची इमेज डॅमेज करायची होती. त्या सगळ्यांना जरा नीतिमत्ता काय ते सांगितलं पाहिजे. भाजप भक्तांनो, भाजपच्या कार्यकर्त्यांनो, भाजपच्या प्रवक्त्यांनो, भाजपच्या आमदारांनो, भाजपच्या नेत्यांनो, नीतिमत्तेचा पाठ तुमच्या तोंडी शोभत नाही. नैतिकता आणि नीतिमत्ता भाजपमध्ये दाखवली ती एका माणसाने, त्यांचं नाव होतं दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयीजी, आणि तीच नीतिमत्ता नंतर दाखवलेली आहे ती सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी. काय होती ती माहिती आहे नीतिमत्ता? जेव्हा अटलजींचं सरकार पडलं ना, तेव्हा अटलजींनी एक भाषण केलं, मी ते भाषणही अपलोड करणार आहे,
आणि भाजपच्या लोकांना आरसा दाखवला पाहिजे. फार नीतिमत्तेच्या गप्पा मारतात तर, आणि फडणवीस साहेबांना तर दाखवलाच पाहिजे आरसा. कारण सगळी जी काही कळ आहे, सगळी जी फसाद आहे, त्याचं मूळ मुळात फडणवीस साहेबांकडे आहे. कारण स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं म्हणून अख्खा महाराष्ट्र त्यांनी अस्थिर केला. अख्ख्या महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण, संस्कृत कारण सगळं काही त्यांनी अस्थिर करून टाकलं. राजे हो, जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांना राजीनामा द्यायची वेळ आली किंवा सरकार पडेल अशी स्थिती निर्माण झाली, तेव्हा लोकसभेमध्ये त्यांनी एक भाषण केलं. ते भाषण, त्याचा एक सार आहे, त्याच्या काही ओळी आहेत, त्या ओळी मी आपल्याला जशास तशा सांगितल्या पाहिजेत. वाजपेयीजी असं म्हणाले सभागृहामध्ये की बाजार लगा हुआ था, मंडी सजी हुई थी, हर कोई अपने आप को बेचने के लिए तयार था. है कि नाही? जसं तुम्ही आता फोडाफोडीचं राजकारण करता, खोके ओके पैसे सगळं करता, पैशांची देवघेव होते, घोडे बाजार होतो, आमदार खासदार विकले खरीदले जातात. वाजपेयीजी त्यावेळेला म्हणतात की होय, आम्ही सुद्धा खासदार खरेदी करू शकलो असतो. वाजपेयींचं भाषण आहे की बाजार लगा हुआ था, मंडी सजी हुई थी, हर शख्स अपने आप को बेचने को तयार था, लेकिन हमने खरीदना उचित नहीं समझा. यह हमारी कतई नैतिकता नहीं है कि लोकतंत्र में हम इस तरह से सांसद खरीदे या बेचे. फडणवीस साहेब, शेवटचं वाक्य फार महत्वाचं आहे. तुम्ही फार नैतिकतेच्या गप्पा मारल्या. अटल बिहारी वाजपेयी काय म्हणाले की लोकतंत्र में यह नैतिकता कतई नहीं है कि हम इस तरह से सांसद खरीदे या बेचे. इससे तो बेहतर है कि मैं अपने पद का इस्तीफा देता हूं. मैं अध्यक्ष महोदय जी से अब विनती करता हूं कि मैं मेरा इस्तीफा राष्ट्रपति जी को देने सौंपने जा रहा हूं. एकदा बघा फडणवीस साहेब तो ते भाषण ऐका, काय म्हणाले होते वाजपेयी जी. मग काय वाजपेयी साहेबांना तुम्ही पळपुटे म्हणाल? वाजपेयी साहेबांच्या बद्दल आमच्या मनात आदर आहे. कारण वाजपेयीजींनी खऱ्या अर्थाने नैतिकता पाळली. खासदार फोडता येत असताना खरेदी विक्री होऊ शकली असती. तुमच्यापेक्षा निश्चित हुशार असतील ना वाजपेयी साहेब, फडणवीस साहेब ते तुमच्यापेक्षा निश्चित विद्वान असतील. त्यांनी राष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेलं आहे त्या माणसाने. पण त्यांनी सांगितलं की आम्ही खासदार खरेदी विक्रीच्या भानगडीत पडणार नाही, भलेही सरकार पडलं तरी चालेल, मी राजीनामा देईल. आणि दिला राजीनामा त्या माणसाने. त्यानंतर भारताच्या इतिहासातलं हे दुसरं उदाहरण आहे की मी खरेदी विक्रीच्या भानगडीत पडणार नाही, मी नैतिकता जपणारा माणूस आहे, माझ्यासाठी खुर्चीपेक्षा सुद्धा नीतिमत्ता महत्वाची आहे, मी राजीनामा देतो असं म्हणणारं दुसरं उदाहरण म्हणजे सन्माननीय पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे. हे नाव आहे फडणवीसजी, हे जरा समजून घ्या. हे समजलेच पाहिजे आपल्याला. आता अजून जरा पुढे एकदा सांगितले पाहिजे की मग काही लोकांना असं वाटतंय की ताई, अध्यक्षांकडे तर दिला आपण निकाल, सगळं आपल्या बाजूने, पण अध्यक्ष पलटले तर, अध्यक्षाने निकालच नाही दिला तर. तर कोर्टाने सांगितलं की तुमच्याकडे पुढचा पर्याय आहे, तुम्ही 7 जजेसच्या बेंचची मागणी करू शकता. मग तुम्ही असं म्हणाल की पण ताई, त्याच्यात तर खूप वेळ जाईल. हो, त्याच्यात वेळ जाईल. हेच तर त्यांना हवंय, हेच त्यांना हवंय की याच्यात वेळ गेला पाहिजे. तारखा 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 पडत राहिल्या पाहिजे. आणि कसंही करून त्यांनी 8-9 महिन्यांचा हा काळ पूर्ण केला पाहिजे. पण हे नीट समजून घ्या की 8-9 महिन्यांचा काळ पूर्ण करण्यासाठी जे लोक इतक्या लांड्याला बड्या करतायत, इतकी जटिल आणि कुटिल कारस्थानं करतायत, इतकं कपटी राजकारण करतायत, किमान त्यांचा चेहरा तरी सुप्रीम कोर्टाने या निमित्ताने जगासमोर आणला. आपण इतकी दिवस सत्तेत नाही आहोत ना, चला असं गृहित धरू की नार्वेकर आपल्या बाजूने देणार नाहीत निकाल, आपल्याला पुन्हा कोर्टात जावं लागेल, कदाचित आपल्याला अजून 5-6 महिने लढावं लागेल. ओके, हरकत नाही. अरे पण याच्यात ना एक मेसेज तर आला ना की हे लोक नैतिक नाहीत, नीतिमत्ता यांच्याकडे नाही, यांनी कपट कारस्थान करून हे सरकार बळकावलेलं आहे. आणि देवेंद्र फडणवीसांना तर स्वतः सुप्रीम कोर्टने कोट केले नावासकट कोट केले आणि सांगितले की देवेंद्र फडणवीसांचा हस्तक्षेप बेकायदेशीर होता, राज्यपालांचा हस्तक्षेप बेकायदेशीर होता. आपल्याला काय करायचंय?
आपल्याला फक्त महाराष्ट्राला हे एकदा कळवून द्यायचे. महाराष्ट्रात सगळ्या शिवसैनिकांना हे कळलं पाहिजे की आमच्या नेत्याने खऱ्या अर्थाने नैतिकता पाळली, नीतिमत्ता पाळली. आमचा नेता नीतिमत्ता पाळून होता आणि नीतिमत्ता पाळल्यामुळे एक वेळ खुर्ची गेली तरी चालेल, पण माणसांशी असलेली नाळ माझी तुटणार नाही याची मी काळजी घेईल. ती काळजी पक्षप्रमुखांनी घेतली आणि त्याच्याचसाठी सन्मान्य पक्षप्रमुखांचा आमच्या मनात प्रचंड आदर आहे. या निमित्ताने फडणवीस साहेब, सरकार तुमचं भलेही काल जाता जाता राहिलं असेल, तुमचं पद राहिलंय साहेब, शिंदे फडणवीस साहेब ही शेवटची ओळ खास आपल्यासाठी की तुमचं पद राहिलंय, पण तुमची पत गेलीये. आणि ज्यांची पत गेलेली असते ना, त्यांना पद मिळूनही फार उपयोग होत नाही. माझी आता विनंती असेल फेसबुकवरच्या सगळ्या आमच्या भावांना, काकांना, दादांना, मामांना, बहिणींना, ताईंना, आयांना, सगळ्यांना विनंती असेल की कृपया हा व्हिडिओ आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू द्या, की ज्या लोकांनी पद वाचवण्यासाठी पत घालवलेली आहे, अशा पत घालवलेल्या लोकांना महाराष्ट्राने काय जागा दाखवायची येणाऱ्या काळात हे एकदा ठरवावं लागेल. थँक्यू.